अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द से महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी ये रहे ना रहे। निकल के खून कहे तेरी मिट्टी मैं मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों आबाद रहे वो गाँव मेरा जहाँ लौट के वापस जा न सका। ओ बतलावे मेरे बतलावे तेरा मेरा प्यार निराला था कुर्बान हुआ तेरी असमत पे मैं कितना नसीबा वाला था। I'm gonna get
आज आने नहीं दूं, तुझ पे कोई गम की आज आने नहीं दूं, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू, मैं वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहूं जहां मैं याद रहे तू, मैं वतन मेरे वतन मेरे वतन मैं वतन मेरे वतन।
रहूं मैं एक चिंगारी, सिद्ध से चुनू तक है जाना, हर कतरा बोल रहा। सगळ्यांना माझा व्हिडिओ क्लियर दिसतोय? आवाज येतोय? यस सर, नो चॅट बॉक्स मध्ये चॅट करायचे सगळ्यांनी। ओके ग्रेट, सगळ्यांनी आपलं स्वतःचं नाव, सिटी आणि आपण सध्या काय करत आहात, जॉब करत असेल, बिझनेस करत असाल, ते इथे एकाच मेसेज मध्ये चॅट करून चॅट करायचे। मी मेसेज बॉक्स मध्ये सगळ्यांना काय टाकायचे हे पाठवलंय। ओके, त्यांचे नाव इथे घेण्यात येतील सगळ्यांचे। सागर दुम्बाले आहेत नाशिकहून, येवला जॉब फॉर्म सिंगर। ओके, किरण गांगुर्डे आहेत वाळूज सतारा, जॉब करतायत। या व्यतिरिक्त आता कोण जॉईन झालेत रिसेंटली, त्यांनी त्यांचं नाव, सिटी आणि प्रोफेशन टाईप करून पाठवायचं इथे। ओके, लगेचच एक 5 मिनिटात आपला वेबिनार सुरुवात होणार आहे, सगळेजण एक्साइटेड आहात। आज आपण आपले ध्येय आहे 10 लाख लोकांना कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर बनवण्याचं, आणि त्यासाठीच आपण 30 दिवसात कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर बना हा टॉपिक घेऊन, हा विषय घेऊन, हा सब्जेक्ट घेऊन आपण या वेबिनारला सुरुवात करणार आहोत। ऑनलाइन ट्रेनिंग अवेलेबल आहेत, कोर्स सर्टिफिकेट आहे, व्हिडिओ कोर्स मटेरियल आहे आणि 100% जॉब गॅरंटी सुद्धा आपण देतो। ओके, तर प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी डिटेल टाकले। समर्थ चव्हाण सोलापूर स्टुडंट, ग्रेट। याच्या व्यतिरिक्त अजून कोण आहे त्यांनी फास्ट चॅट बॉक्स मध्ये चॅटचा उपयोग करायचा आहे, कारण की प्रत्येकाचे व्हिडिओ आणि माईक बंद केलेले आहेत,
चैट बॉक्स का फक्त उपयोग करायचा आहे। तीस दिवस कंप्यूटर हार्डवेयर इंजीनियर बना व स्वावलंबी हा। हा 90 मिनिटाचा वेबिनार फ्री वेबिनार आहे आणि याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, याच्यामध्ये कंप्यूटर बद्दल, लॅपटॉप बद्दल, प्रिंटर बद्दल, सीसीटीव्ही बद्दल आणि नेटवर्किंग बद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण शिकणार आहोत। सगळ्यांनी आपला परिचय करून दिलाय, मी स्वतः माझा परिचय करून देतो। माझं नाव सुदेश लुटे आहे, डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनियर असं आपलं शिक्षण झालेलं आहे आणि गेल्या 15 वर्षापासून मी आय टी क्षेत्रात कार्यरत आहे। याच्यामध्ये असंख्य शाळा असतील, कॉलेजेस असतील, त्यानंतर कंपन्या असतील, एंड कस्टमर असतील, जे कम्प्युटर्स, लॅपटॉप, प्रिंटर्स, सीसीटीव्ही, नेटवर्किंग किंवा प्रिंटर्स वगैरे वापरतात, त्यांना ज्या येणाऱ्या अडचणी असतात, त्यांना नवीन प्रिंटर्स घ्यायचे असतील, त्यांना नवीन लॅपटॉप घ्यायचे असतील, कम्प्युटर असतील, सीसीटीव्ही असतील, जे पण आय टी रिलेटेड ज्या गोष्टी त्यांना लागतात, त्यांना आम्ही सेल्स व सर्व्हिस देण्याचं काम गेल्या 15 वर्षापासून करतो। आपल्या माझी कंपनी आहे, त्या कंपनीचा हेड ऑफिस हे औरंगाबादला आहे आणि महाराष्ट्रातील असंख्य जिल्ह्यांमध्ये आपण हे सर्व काम करत असतो। ओके, तर किती जण उत्सुक आहेत या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करायचंय, जेणेकरून आपलाही उत्साह तशाच प्रकारे सगळ्यांचा राहील। ओके, ओके, ग्रेट। सगळ्यांना माहिती आहे की कम्प्युटर म्हणजे काय। कम्प्युटर एक असं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन करू शकतो आपण, लॉजिकली ऑपरेशन करू शकतो, डेटा रिट्रीव्ह करतो, बरेच जण गेम खेळतात, बरेच जण वेबसाईट डिझाईनिंगचं काम करतात, अकाउंटिंग करतात, डीटीपी वर्क करतात, बरेचसे असंख्य वर्क्स आपण कम्प्युटर असेल, ऑल इन वन असेल किंवा लॅपटॉप असेल याच्यावर करतो। तर हे दिसतात कसे, तर तुम्हाला हे दाखवणं खूप गरजेचं आहे। ओके, अशा प्रकारे कम्प्युटर आणि ऑल इन वन दिसतो। किती जणांकडे आपल्या घरी कम्प्युटर किंवा ऑल इन वन आहे, ज्यांच्याकडे असेल त्यांनी मी टाईप करायचे चॅट बॉक्स मध्ये, जेणेकरून आपल्याला या गोष्टी अजून समजून घेण्यास मदत होईल। ओके, सगळ्यांकडे आहे, गुड, व्हेरी गुड, सगळेजण टाइप करताय आणि टायपिंगचा स्पीड सगळ्यांचा वाढलेला दिसतोय, कारण की सगळ्यांच्या आवडीचा विषय हा आहे। ओके, तर आता आपण बघतोय की मॉनिटर, मॉनिटर सगळ्यांना माहिती आहे की मॉनिटर एक आउटपुट डिव्हाइस आहे, ज्याच्यामध्ये की आपण डिस्प्ले देण्याचं, डिस्प्ले बघण्याचं काम करतो। आपण कम्प्युटर मध्ये काय वर्क करतोय, कोणकोणत्या कमांड वापरतोय, त्याचा डिस्प्ले देण्याचं काम हे मॉनिटर करत असतो। ओके, कॅबिनेट आपण ओपन करतो, एक साईडनी आपला सीपीयूचा कॅबिनेट ओपन करतो, त्याच्यामध्ये आपल्याला असंख्य गोष्टी दिसतात, जसं की आपण बघतोय की त्याच्यामध्ये डिफरंट केबल्स असतात, सीडी डीव्हीडी ड्राईव्ह असतो, रॅम प्रोसेसर एरिया असतो, मदरबोर्ड असतो, सिमॉस बॅटरी आहे, हार्ड डिस्क आहे, बायस एरिया आहे, सर्व गोष्टी दिसतात। तर किती जणांनी अशा गोष्टी बघितल्या ओपन करून, ज्यांनी कोणी बघितल्या त्यांनी मी टाईप करा चॅट बॉक्स मध्ये। एसएमपीएस स्विच मोड पॉवर सप्लाय सगळ्यांनी बघितला, एसएमपीएस कसा असतो, अशा प्रकारे हा एसएमपीएस दिसतो, ज्याच्यामध्ये पॉवर देण्याचं काम, कम्प्युटरला पॉवर देण्याचं काम हा एसएमपीएस करत असतो। ओके, त्याच्यानंतर आपण बघतोय पॉवर केबल आहे, पॉवर केबल द्वारे आपण मॉनिटरला पॉवर केबल प्लग करतो, त्यानंतर आपला सीपीयू असेल त्याला पॉवर केबल प्लग करतो, व्हीजे केबल, व्हिडिओ ग्राफिक्स अडॅप्टर असा व्हीजे केबलचा फुल फॉर्म आहे, एचडीएमआय केबल असतील, व्हीजे केबल असतील, त्याच्यानंतर लॅन केबल असतील, जसं की इंटरनेट एक्सेस करण्यासाठी आपण उपयोग करतो,
मदरबोर्ड किती जणांनी बघितलाय पर्सनली? ज्यांनी कोणी मदरबोर्ड बघितलं असेल त्यांनी मी टाईप करा चॅटबॉक्स मध्ये मदरबोर्ड कसा दिसतो, किती जणांनी बघितलाय त्यांना मी दाखवतो मदरबोर्ड कसा असतो बघा. अशा प्रकारे मदरबोर्ड दिसतो. मदरबोर्ड मध्ये असंख्य ब्रँड आहेत जसे की इंटेल असेल, एमएसआय असेल, गिगाबाईट असेल, आसूस असेल, असंख्य ब्रँड हे मदरबोर्ड मध्ये आहेत. आणि प्रोसेसर किती जणांना माहिती आहे की आपल्या पीसी मध्ये कोणता प्रोसेसर आहे, कोणती रॅम आहे, त्याच्यानंतर किती हार्ड डिस्क आहे, हे कसं चेक करता येतो? ज्यांना खरंच येत असेल त्यांनी यस म्हणा, ज्यांना माहीत नाही त्यांनी नो म्हणा, म्हणजे मी मला त्यांना प्रॅक्टिकली हे दाखवता येईल इथे. ओके, कारण की 90 मिनिटाचा वेबिनार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी कव्हर करायच्या आहेत. ओके ओके, 2-3 जणांनी नो म्हटले तर मी दाखवतो की कशा प्रकारे आपल्याला ते बघायचे. सगळ्यांना माझी स्क्रीन शेअर झाली आहे, यस टाईप करा चॅटबॉक्स मध्ये फास्ट. माय कम्प्युटर असेल किंवा दिस पीसी असेल याला राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जायचे आणि प्रॉपर्टीज मध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला दिसतो की प्रोसेसर कोणता आहे. प्रोसेसरच्या समोर Core i3 सेकंड जनरेशन 2.20 GHz. त्याच्यानंतर इथे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम कोणती इन्स्टॉल आहे ते दिसत आणि इथे इन्स्टॉल रॅम किती आहे, रॅम किती इन्स्टॉल आहे हे इथं सध्या दिसत. ओके, आता आपण बघणार आहोत हार्ड डिस्क कुठे असते, हार्ड डिस्क कुठून बघायची. किती जणांना माहिती हार्ड डिस्क कुठून बघायची, यस ऑर नो टाइप करा. माय कम्प्युटरला राईट क्लिक करून मॅनेज मध्ये जायची आणि मॅनेज मध्ये गेल्यानंतर एक विंडो ओपन होते आणि त्या विंडो मध्ये डिस्क मॅनेजमेंट नावाचा एक ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आपण जाऊन हार्ड डिस्क किती GB ची आहे किंवा TB ची आहे ती चेक करू शकतो. बघा इथे डिस्क मॅनेजमेंट नावाचं ऑप्शन आहे आणि या डिस्क मॅनेजमेंट मध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला हार्ड डिस्क दिसते सगळ्यांना 1930.50 GB. ओके, तर अशा प्रकारे हार्ड डिस्क, रॅम आणि प्रोसेसर आणि ऑपरेटिंग सिस्टम कोणती हे आपण बघितले. तर किती जणांना आवडले ते ग्रेट टाइप करू शकता चॅट बॉक्स मध्ये. प्रोसेसर फॅन आहे जे की कूलिंग करण्यासाठी, सीपीयूला कूलिंग करण्यासाठी हे प्रोसेसर फॅन वापरतात. सगळ्यांच्या पीसी मध्ये असेल, लॅपटॉप मध्ये असेल किंवा अल्युमिनियम कम्प्युटर मध्ये असेल, सगळ्यांकडे हे सीपीयू फॅन असतात. ओके, त्यानंतर हार्ड डिस्क हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या पीसी मध्ये. किती जणांनी फिजिकली हार्ड डिस्क हातात घेऊन बघितलेली आहे. अशा प्रकारे हार्ड डिस्क दिसते. इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन प्रकार आहेत. त्याच्यात आता SSD हार्ड डिस्क सुद्धा आलेली आहे. किती जणांना SSD चा फुल फॉर्म माहिती आहे, ज्यांना माहिती आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये चॅट करायची. SSD ग्रेट, मयूर चौधरी यांनी एकदम ऍक्युरेट आणि करेक्ट आन्सर सांगितले. सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या, सॉलिड स्ट्रेट ड्राईव्ह हे या हार्ड डिस्कचा फुल फॉर्म आहे SSD चा. आणि ही हार्ड डिस्क सध्या सगळ्यात लेटेस्ट आहे जिची की नॉर्मल हार्ड डिस्क पेक्षा डबल स्पीड आहे, त्यामुळे ही हार्ड डिस्क सगळेजण आजकाल पीसी असेल, लॅपटॉप असेल,
या सर्व गोष्टीवर हे हार्ड डिस्क लावताय. आता हार्ड डिस्क एक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट आहे, सगळ्यांच्या पीसी मध्ये हार्ड डिस्क आहे आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूला एक गॅरंटी असते, एक वॉरंटी असते, तशीच हार्ड डिस्कला आहे. बरेच जण पीसी घेतल्यानंतर, लॅपटॉप घेतल्यानंतर 3 वर्ष 5 वर्ष वापरतात, पण कालांतरानं आपल्या हार्ड डिस्कला काही एरर्स असतात की आपल्या हार्ड डिस्क मध्ये जर का काही प्रॉब्लेम येणार असतील, डॅमेज होणार असेल किंवा डिटेक्ट होणार नसेल, तर त्याच्या अगोदर एक आपल्याला मेसेज येतो. तर तो मेसेज आपण जर व्यवस्थित वाचला तर आपल्याला कळतं की हार्ड डिस्कची लाईफ ही संपत आलेली आणि हार्ड डिस्क लवकरच काम करणं थांबवणार आहे. ओके, तर आपल्याला तो मेसेज वाचता आला तर आपला डेटा वाचू शकतो, अदरवाईज आपला पूर्ण डेटा लॉस होऊ शकतो. तर त्याचा बॅकअप घेणं खूप गरजेचं आहे आणि बॅकअप कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे की एक एक्सटर्नल हार्ड डिस्क मिळते मार्केटला. किती जणांकडे एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे स्वतःची, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करायचे एक्सटर्नल हार्ड डिस्क. ओके ग्रेट, तर एक एक्सटर्नल हार्ड डिस्क घ्यायची आणि त्याच्यामध्ये पीसी किंवा लॅपटॉप मध्ये आपला असणारा महत्वाचा डेटा, सर्व डेटा हा बॅकअप करून घ्यायचा आपल्या एक्सटर्नल हार्ड डिस्क मध्ये. ओके, आणि ती हार्ड डिस्क तुम्ही कबड मध्ये किंवा इम्पॉर्टंट ठिकाणी ठेवू शकतात, जेणेकरून आपला पीसी किंवा लॅपटॉप फॉर्मॅट झाला, हार्ड डिस्क बंद झाली किंवा डिटेक्ट करणं बंद केलं किंवा आपला पीसी लॅपटॉप चोरी गेला, तर आपल्याकडे तो डेटा सेफ, सुरक्षित आपल्याकडे तो डेटा असतो. आणि डेटा सोबत असला तर आपण कुठेही जाऊन काम करू शकतो. ओके, तर आताच बरेचसे कस्टमर्स इम्पॉर्टंट फाईल्स असतील, इम्पॉर्टंट फोटोग्राफ्स असतील, आपले जुन्या मेमरीज असतील, या सर्व गोष्टी स्टोअर करून ठेवतात, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, ऑल इन वन कम्प्युटर असेल, आणि त्याची हार्ड डिस्क कधीची, किती वर्ष झालेत आपल्या पीसी किंवा लॅपटॉपला घेऊन, याचा कधी विचार करत नाही आणि ती हार्ड डिस्क अचानकपणे काम करणं बंद करते आणि त्यानंतर मग आपण ती डेटा रिकव्हरीवाल्यांकडे घेऊन जातो. डेटा रिकव्हरीवाले त्यांचा अभ्यास असतो, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, पण ते आपल्याला 4 प्रश्न विचारतात आणि ते प्रश्न विचारल्यानंतर आपण त्या गोष्टी लगेच कळवतो. ओके, 2 मिनिटं मी फोन अटेंड करते, एक इम्पॉर्टंट फोन. हा, तर अशा प्रकारे आपण सगळं बघतोय एसएसडी आणि हार्ड डिस्क, तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्याचा बॅकअप आपल्याला रेग्युलरली घेणं गरजेचं आहे आणि जे रेग्युलरली बॅकअप घेतात, किती जण आपले रेग्युलरली बॅकअप घेतात, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करायचंय. यस ऑर नो, चॅट बॉक्स. ओके ग्रेट, चॅट बॉक्स मध्ये सगळे उपयोग करता येतात आणि फास्ट सगळ्यांनी वेबिनार एकदम स्थिर स्टँडिंग मोड मध्ये बसून, माझ्यासारखं बसून वेबिनार बघायचंय, जेणेकरून आपल्याला ह्या वेबिनार मध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी त्या तुम्हाला समजायला सोपं पडेल. ओके, आता बऱ्याच पीसी मध्ये रॅम असतात, आपल्याकडे पण पीसी मध्ये लॅपटॉप मध्ये रॅम आहे. रॅम दिसते कशी, अशा प्रकारे रॅम दिसते आपल्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये किती जीबीची रॅम आहे. सगळ्यांनी मी दाखवलंय की किती
रैम कुठून बघायची, कशी बघायची, ओके। तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये चॅट करायचंय का आपल्या पीसी मध्ये किती जीबीची रॅम आहे? फोर जीबी, ओके ग्रेट। 8 जीबी, ओके करेक्ट। तर त्यानंतर एक कीबोर्ड माउस, आपल्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉपवर आपण कोणता कीबोर्ड वापरतो? चॅट बॉक्स मध्ये चॅट करायचं, लॉजिटेक वापरत असेल, कोणी वायर्ड वापरत असेल, कोणी वायरलेस वापरत असेल, जे कोणता वापरत असेल ते चॅट बॉक्स मध्ये चॅट करायचे आहे। डेल वायरलेस, लॉजिटेक, त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या आपल्या कीबोर्ड आणि माउस आपण वापरतो, ओके। वेबकॅम हे खूप महत्वाचं भूमिका आता आपण लॉकडाऊन नंतर बघत आहोत की वेबकॅमने किती जवळ आलेत लोक, कोणत्याही कंट्रीचा माणूस असेल, कोणत्याही राज्याचा माणूस असेल किंवा कोणत्याही जिल्ह्याचा माणूस असेल, आपण त्याच्याशी वेबकॅमच्या माध्यमातून चॅटिंग करू शकतो, व्हिडिओ कॉलिंग किंवा मीटिंग करू शकतो। किती जण वेबकॅमच्या माध्यमातून मीटिंग करतात? चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा त्यांनी। कम्प्युटर क्षेत्र हे झपाट्याने वाढत आहे, तुम्ही बघताय की आय टी क्षेत्रामध्ये असंख्य बदल होत आहेत। अगोदर P4, I3, Core2Duo अशा प्रकारचे मशीन वापरले जायचे, आता सगळे लेटेस्ट ज्याच्यामध्ये की I3 10 जनरेशन असेल, I5 11 जनरेशन असेल, I7 आहे, I9 आहे, सर्व रिसेंट चेंजेस सध्या झालेले आहेत, ओके। स्पीकर आपण बघतो, स्पीकरचा उपयोग कशासाठी होतो? गाणे ऐकण्यासाठी, युट्यूब मूवी बघण्यासाठी। स्पीकर एक आउटपुट डिवाइस आहे आणि त्याच्यामध्ये असंख्य कंपन्या लॉजिटेक त्याच्यानंतर या सर्व गोष्टी करत असतात, त्याच्यामध्ये असंख्य कंपन्या आहेत, लॉजिटेक असेल, त्याच्यानंतर क्रिएटिव्ह असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत, ओके। त्याच्यानंतर वायफाय रिसिव्हर, किती जणांनी बघितले वायफाय रिसिव्हर? अशा प्रकारचं वायफाय रिसिव्हर आहे। चॅट बॉक्स मध्ये यस टाईप करा ज्यांना माहिती आहे त्यांनी। यस ऑर नो टाइप करा चैट बॉक्स मध्ये। त्यानंतर आहे ऑपरेटिंग सिस्टम। ऑपरेटिंग सिस्टम सगळ्यांना माहिती आहे, बिल गेट्सचं नाव किती जणांनी ऐकले? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये चॅट करायचं। बिल गेट्स कोण होते ज्यांना कोणाला माहिती आहे? चॅट बॉक्स मध्ये चॅट करायचं। ऑपरेटिंग सिस्टमची निर्मिती केलेली बिल गेट्स यांनी, आणि बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्टचे फाउंडर आहेत, ओके। विंडोज XP पासून तर असंख्य ऑपरेटिंग सिस्टम त्यांनी बनवले आहेत। बिल गेट्स म्हणतात की डिग्री ऑफ स्किल्स
आज के समय में पैसा कमाने के लिए आपको डिग्री की जरूरत नहीं है, आपको एक ऐसा स्किल सीखना है चाहिए जो आपको लाखों रुपए कमा कर दे सके। तो सबसे पहले अपने स्किल्स पर इन्वेस्ट करना शुरू करो। कितनी जना एग्री है? त्यांनी चैट बॉक्स मध्ये यस टाइप करायचे। ओके ग्रेट, सगळ्यांना वो एग्री आहे। आता ऑपरेटिंग सिस्टम कुठून सुरुवात केली होती? त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टम आहे, एमएस डॉस, विंडोज 1, विंडोज 2, विंडोज 3, 3.1, 95, 98, एमई, 2000, एक्सपी, विस्टा 7, 8, 8.1 आणि 10, अशा प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टम आहे। किती जणांनी डॉस ऑपरेटिंग सिस्टम वापरलेली आहे? चॅट बॉक्स मध्ये ज्यांना माहित असेल त्यांनी मी टाइप करायचे चॅट बॉक्स मध्ये। कशी होती डॉस ऑपरेटिंग सिस्टम दाखवतो। सीएमडी टाइप करून आपण डॉस ऑपरेटिंग सिस्टम मध्ये जातो। अशा प्रकारची ब्लॅक विंडो येते आणि तिच्यामध्ये फक्त कमांडचा उपयोग केला जातो। अशा प्रकारची कमांड आहेत आणि खूप कमांड आहेत। जवळपास डॉस वर 1 तासाचं लेक्चर आहे, त्याच्यात 1000 ते 1500 कमांड आहेत टोटल। ओके सध्याची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम है मायक्रोसॉफ्टने जी रिसेंटली लॉन्च केली आहे, जिचं की नाव आहे मायक्रोसॉफ्ट विंडोज 11। ओके त्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, ज्याच्यामध्ये की वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, वन नोट, आउटलुक, ऍक्सेस, पब्लिशर, हे सर्व प्रोडक्ट येतात मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये। तर आपल्यापैकी किती जण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट वापरतात? सगळेच वापरत असतील, तरी पण जे वापरत असतील त्यांनी मी टाईप करायचे चॅट बॉक्स मध्ये। ग्रेट, ड्रायव्हर पॅक सोल्युशन सगळ्यांना माहिती आहे की ड्रायव्हर पॅक सोल्युशनचा उपयोग आपण आपल्या कम्प्युटर मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये जे काही ऍक्सेसरीज लागलेले आहेत, डिस्प्ले, ग्राफिक्स लागलेले आहे, माउस, कीबोर्ड अटॅच आहे, वायरलेस जे आपलं की स्क्रोल बार असतो किंवा टच पॅड असतो, वेब कॅमेरा असतो, या सर्व गोष्टी व्यवस्थित चालण्यासाठी एक ड्रायव्हर सॉफ्टवेअरची गरज असते। ते ड्रायव्हर्स कसे इन्स्टॉल करायचे, त्याचे सेटिंग्स काय असतात, कोणता ड्रायव्हर कुठं मॅच करता करावा लागतो, या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत। त्याच्यानंतर अडोब अॅक्रोबॅट प्रो जे की सॉफ्टवेअर आपण पीडीएफ करण्यासाठी, वर्ड टू पीडीएफ असेल, एक्सेल टू पीडीएफ असेल किंवा पॉवर पॉइंट टू पीडीएफ असेल, या साठी आपण हे अॅक्रोबॅट प्रो वापरतो। टायपिंग मास्टर जे की टायपिंग हिंदी असेल, इंग्लिश असेल किंवा मराठी असेल याची स्पीड वाढवण्यासाठी टायपिंग मास्टर नावाचं सॉफ्टवेअर आहे। त्याचं पण इन्स्टॉलेशन वगैरे कसं करायचं, सेटिंग काय असतात, त्या सगळ्या आपण इथे बघणार आहोत। त्याच्यानंतर व्हीएलसी मीडिया प्लेयर, व्हीएलसी मीडिया प्लेयर किती जणांना माहिती आहे कशासाठी वापरतो? अशा प्रकारे दिसतं व्हिडिओ, व्हीएलसी मीडिया प्लेयर जे की आयकॉन असतो असा। ओके व्हीएलसी मीडिया प्लेयर गाणे आणि सॉंग्स ऐकण्यासाठी व्हीएलसी मीडियाचा उपयोग होतो। ओके त्याच्यानंतर विनझिप, विनझिप लेटेस्ट व्हर्जन जे की एखादं फाईल्स असेल किंवा फोल्डर असेल जे आपल्याला मेल द्वारे पाठवायचे, तर विनझिप नावाचं एक सॉफ्टवेअर आहे
ज्याच्यामध्ये हे डेटा कॉम्प्रेस करून आपण त्याला मेल करू शकतो. फोटो एडिटिंग, त्याच्यासाठी एक फोटोशॉप हे नावाचं सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये फोटो एडिटिंग चांगल्या प्रकारे करता येतं. आजकाल सगळ्यांच्या आवडीचा विषय झालेला आहे, बऱ्याचशा जणांच्या मोबाईलमध्ये सुद्धा फोटो डिझायनिंगचे किंवा फोटो एडिटिंगचे ऍप इन्स्टॉल आले. बरेच जण ओकेजन म्हणजे की फेस्टिवल असेल तर त्यावेळेस आपण ते याचा उपयोग करत असतो ऍपचा. कोरलड्रॉ ग्राफिक सूट, ज्याच्यामध्ये की बॅनर्स असतील, व्हिजिटिंग कार्ड असतील, लग्न पत्रिका असतील, या सर्व गोष्टी या कोरलड्रॉ सॉफ्टवेअर मध्ये बनवल्या जातात. अशा प्रकारे हे कोरलड्रॉ सॉफ्टवेअर आहे. ओके, त्याच्यानंतर ऑटोकॅड सॉफ्टवेअर आहे. ऑटोकॅड मध्ये 2D 3D डिझायनिंगचे काम सर्व गोष्टी या ऑटोकॅड सॉफ्टवेअर मध्ये केल्या जातात. ओके, त्याच्यानंतर टॅली, सगळ्यांना माहिती मित्रांनो टॅलीची आवश्यकता किती झालेली. टॅली हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काय आपण बिझनेस करतो, परचेस असेल, सेल्स असेल, आलेलं पेमेंट असेल किंवा गेलेलं पेमेंट असेल, या सर्व गोष्टीसाठी टॅली हे असतं. ओके, टॅली हे एक अत्यंत महत्वाचा सॉफ्टवेअर आहे. टॅलीनं रिसेंटली टॅली प्राइम नावाचं एक वर्जन लॉन्च केलेलं आहे. आपल्यापैकी किती जणांना टॅली सॉफ्टवेअर येतो किंवा टॅली त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे? चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करायचं. त्यांनी एस आर नो. ओके ग्रेट. आडा पेज मेकर हे एक सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये पेज डिझायनिंग केलं जातं. ओके, अँटीव्हायरस, आपल्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये कोणता अँटीव्हायरस आहे, जो कोणता असेल इथे चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचे. चॅटिंग मध्ये नेट प्रोडक्ट असेल, क्विक हिल असेल, त्याच्यानंतर नॉर्टन असेल, मॅकॅफी असेल, जो कोणता असेल, अँटीव्हायरस हा खूप महत्वाचा आहे. कारण की आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आपल्या पीसी वर लॅपटॉपवर करत असतो आणि आजकाल सायबर गुन्हे हे खूप घडत आहेत. तुम्ही बघत असाल पेपरमध्ये, व्हिडिओमध्ये की परस्पर पैसे लांबवण्यात आले. ते कसे, तर ते अँटीव्हायरस नसेल तर जास्त होण्याची शक्यता असते. त्यासाठी कोणता का होईना अँटीव्हायरस आपल्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये असणं गरजेचं आहे. अगदी 400-500 रुपयापासून सुद्धा अँटीव्हायरस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ज्यांना कुणाला अँटीव्हायरस बद्दल माहिती हवी असेल, ज्यांना कुणाला अँटीव्हायरस घ्यायचा असेल, रिन्यू करायचा असेल किंवा नवीन टाकायचा असेल, तर ते माझ्याशी नंतर संपर्क करू शकतात, त्यांना संपूर्ण गायडन्स दिले जाईल. ओके, किती जणांना वेबिनार समजतोय, कळतोय, आवडतोय, त्यांनी ग्रेट टाईप करू शकतात चॅट बॉक्स मध्ये. आता हे रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर, किती जणांना माहिती, टीम व्ह्यूअर, एनी डेस्क आणि एम ॲडमिन, हे तीन सॉफ्टवेअर कशासाठी वापरतात? आता हे तीन सॉफ्टवेअर याच्यासाठी वापरतात की एखादा पीसी आहे पुण्यामध्ये आणि तुम्ही बसलेला असाल नाशिक मध्ये, पण तुम्हाला त्या पीसी वर काम करायचंय, काही महत्वाचं काम आहे, काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे किंवा अनइन्स्टॉल करायचे, किंवा काही डेटा समोरच्या मित्राला मिळत नाहीये तो डेटा त्याला दाखवायचा की कोणत्या फोल्डर मध्ये आहे किंवा कोणत्या ड्राईव्ह मध्ये आहे, त्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरलं जातं, ज्याला की एनी डेस्क, टीम व्ह्यूअर किंवा एम ॲडमिन हे प्रचलित नामांकित सॉफ्टवेअर आहे. याच्याद्वारे तुम्ही तुमचा पीसी ऍक्सेस करू शकता. ओके, त्यानंतर व्हर्च्युअल मीटिंग सॉफ्टवेअर, सगळ्यांना माहिती आहे की आज व्हर्च्युअल मीटिंग सॉफ्टवेअरची गरज किती पडतीये, कारण की आपण बघतोय की सर्व इव्हेंट्स हे व्हर्च्युअल मीटिंग सॉफ्टवेअर मध्ये होतात.
तर आजची मीटिंग ही कोणत्या व्हर्च्युअल सॉफ्टवेअर मध्ये होत आहे? ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाइप करा, आजची मीटिंग ही कोणत्या व्हर्च्युअल सॉफ्टवेअर मध्ये होत आहे। ओके ग्रेट सागर, झूम मध्ये आपली सगळी मीटिंग होत आहे आजची। ओके त्याच्यानंतर ॲस्ट्रॉलॉजी सॉफ्टवेअर आहे जे की ज्योतिषी भविष्य बघण्यासाठी वापरतात, उपयोग करतात, आणि आपण या सर्व गोष्टी बघितल्या। ॲस्ट्रॉलॉजी सॉफ्टवेअर असेल, व्हर्च्युअल मीटिंग सॉफ्टवेअर असेल, रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर ज्याच्यात एनीडेस्क टीम वर एमएडमिन आहे, अँटीव्हायरस, अडॉप पेसमेकर, टॅली, ऑटोकॅड, कोरलड्रॉ, अडॉप फोटोशॉप, विनझिप, व्हीएलसी, टायपिंग मास्टर, अडॉप अक्रोबॅट प्रो, ड्रायव्हर पॅक, ऑफिस, त्याच्यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टम बघितल्या, या सर्व गोष्टी बघितल्या। आता बघणार आहोत आपण की कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर बनण्यासाठी कोणते स्किल्स लागतात, कोणते टूल्स लागतात, जेणेकरून आपण उत्कृष्ट कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर बनू शकतो। तर किती जण उत्सुक आहेत त्यांनी मी टाईप करायचंय चॅट बॉक्स मध्ये। ओके कॉम्प्युटर इंजिनियरने सोबत ठेवायचे टूल कोणते आहेत? मित्रांनो अब्दुल कलाम म्हणाले होते खुद की तरक्की में इतना वक्त लगा दो कि किसी दूसरे की बुराई करने का वक्त ही ना मिले। आज आपण बघतोय की बरेचसे टाइमपास आपण गोष्टी करत असतो, याचं हे चालू आहे, त्याचं ते चालू आहे, पण आपण आपली नॉलेज इम्प्रूव्ह करत नाही। खुद की तरक्की में इतना वक्त लगा दो कि किसी दूसरे की बुराई करने का वक्त ही ना मिले, हे असं अब्दुल कलाम म्हणले होते। आणि त्यामुळे आपण आता टूल्स बघणार आहोत की कोणते टूल्स आपल्याला सोबत ठेवायचे। त्याच्यामध्ये एक नंबरला बॅग ठेवायची उत्कृष्ट रीत्याची, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व टूल्स ठेवणार आहोत। ओके लॅपटॉप रिपेरिंगचे, प्रिंटर रिपेरिंगचे, सीसीटीव्ही रिपेरिंगचे, नेटवर्किंगचे, त्यानंतर ब्लोअर मशीन आहे, एअर ब्लोअर मशीन धूळ साफ करण्यासाठी किंवा क्लिनिंग करण्यासाठी या ब्लोअर मशीनचा उपयोग होतो। पेनड्राईव्ह, बरेचसे पीसी मध्ये ऑपरेटिंग सिस्टम टाकण्यासाठी आपल्याला पेनड्राईव्हची गरज पडते, कारण की पहिले सीडी वगैरे वापरायचे, पण आता बुटेबल पेनड्राईव्ह ज्याच्यामध्ये की विंडोज 7 वेगळा, 8.1 असेल, 10 असेल, 11 असेल, सॉफ्टवेअरचा पेनड्राईव्ह वेगळा, हे असे पेनड्राईव्ह आपल्याला सोबत लागतात, जेणेकरून आपलं काम इन्स्टॉलेशनचं फास्ट होऊ शकतं। किती जणांना बुटेबल पेनड्राईव्ह क्रिएट करता येतात, किती जणांनी ऑपरेटिंग सिस्टम स्वतः इन्स्टॉल केलेले आहेत स्वतःच्या स्वतः, बऱ्याच जणांना येत असेल। ओके कारण की बरेच जण हे या फील्ड मधलेच आहेत, त्यांच्या आवडीचा विषय आहे हा, त्यामुळेच त्यांनी हा वेबिनारला जॉईन केलेले। ओके बरेच जण करतायत टाईप इथे। ओके ग्रेट, त्यानंतर आपण बघतो की एक हार्ड डिस्क पण आपल्याला सोबत ठेवायची, एक्सटर्नल हार्ड डिस्क, जेणेकरून आपण डेटा बॅकअप घेऊ शकतो समोरच्याचा, आणि मग त्याला फॉर्मॅट करून आपण सगळं रेडी करून देऊ शकतो। त्याच्या जनरल सॉफ्टवेअर असतील, ऑपरेटिंग सिस्टम असतील, त्याला जे काही रिक्वायरमेंट आहे, त्याचे ऑटोकॅड असतील, कोरलड्रॉ असतील, फोटोशॉप असेल, विनझिप आहे, व्हीएलसी आहे, मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, त्या सर्व गोष्टी त्याला टाकून त्याचा पीसी पूर्वरत अवस्थेत, म्हणजे की जो जुन्या कंडिशनला होता त्या कंडिशनला आपण आणून देण्याचं काम करतो। ओके त्यानंतर सीमॉस बॅटरी, सीमॉस बॅटरी माहिती आहे किती जणांना, कशासाठी वापरतात, चॅट बॉक्स मध्ये चॅट करा, व्हॉट इज द यूज ऑफ सीमॉस बॅटरी। ओके ग्रेट, डेट अँड टाइम साठी, जे डेट आणि टाइम आपल्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये ऑटोमॅटिकली चेंज होते ती या सीमॉस सेलने होते। ओके त्यानंतर एक आपल्याला सोबत ठेवायचे एक हे व्हाईट इरेजर, कशासाठी कोण सांगेल हे इरेजर, व्हाईट इरेजर कशाला ठेवायचं आपल्या सोबत?
रैम पॉइंट क्लीन, ओके मयूर चौधरी, ग्रेट। तर रॅम क्लिनिंग करण्यासाठी, कारण की उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन ऋतू आहेत, आणि या तीन ऋतूमध्ये आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टला सुद्धा काही चेंजेस होतात, आणि ते चेंजेस झाल्यानंतर काही कार्बन येतं, ते कार्बन क्लीन करण्यासाठी आपल्याला व्हाईट इरेजर वापरायचे। हिटसिंग पेस्ट आहे, हिटसिंग पेस्ट मध्ये आपल्याला प्रोसेसर आणि फॅनच्या मध्ये लावावं लागते, जेणेकरून आपला पीसी हा थंड राहू शकतो। आता मला एक सांगायचं आहे की सर्व वेबिनार मध्ये ज्या गोष्टी आपल्याला कळाल्या, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, किती जणांना आवडल्या त्यांनी मी टाईप करायचे, आणि आपल्या ज्या गोष्टी वेबिनार मध्ये होत्या त्या इथे संपलेल्या आहेत। आता पुढचे जे 15 मिनिटं आहेत, पुढचा जो अर्धा तास आहे, त्यामध्ये ज्यांना कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर खरंच बनायचंय, ज्यांची खरंच इच्छा आहे ह्या फील्डमध्ये करिअर करण्याची किंवा ह्या फील्डमध्ये काहीतरी शिकण्याची, त्यांनी पुढचे 15 मिनिटं अटेंड करायचे। कारण की ज्या जनरल गोष्टी होत्या, ज्या इन्फॉर्मेशन होत्या, त्या सर्व या आपल्या या वेबिनारमध्ये झालेल्या आहेत। ओके, तर आपण बघतोय की बरेच जण कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग करायला गेले, त्याच्यामध्ये असंख्य मार्केटमध्ये कॉस्ट त्यांना सांगितले, 25,000 असेल, 50,000 असेल, 75,000 असेल, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपयापर्यंत कोर्सेसच्या फीस आहे। ओके, किती जण ऍग्री आहे त्यांनी मी टाइप करायचे चॅट बॉक्स मध्ये। ओके, आपण बघतोय की मार्केट कॉस्ट मध्ये आम्ही काढलंय मिनिमम 25,000 हे 5 कोर्स करण्यासाठी लागतात, ज्याच्यामध्ये कम्प्युटर रिपेरिंग आहे, लॅपटॉप रिपेरिंग आहे, प्रिंटर रिपेरिंग आहे, सीसीटीव्ही आणि नेटवर्किंग आहे। आम्ही जनरली हे कोर्स 999 रुपयाला शिकवतो, त्याच्यात कम्प्युटर रिपेरिंग, लॅपटॉप रिपेरिंग, सीसीटीव्ही, नेटवर्किंग आणि प्रिंटर रिपेरिंग, हे सर्व कोर्स आपण जनरली 999 शिकवतो। पण आपण एक दिवाळी निमित्त खास ऑफर काढली होती की हे कम्प्युटर रिपेरिंगवर आपण हे 4 कोर्स तुम्हाला फ्री देतात, ज्याच्यामध्ये कम्प्युटर रिपेरिंग कोर्स आहे, त्याच्यावर लॅपटॉप रिपेरिंगचा कोर्स, प्रिंटर रिपेरिंग असेल, सीसीटीव्ही असेल आणि नेटवर्किंग असेल, हे 4 कोर्स तुम्हाला या कम्प्युटर रिपेरिंगच्या कोर्सवर फ्री मिळत आहेत, आणि फक्त त्याची किंमत ही 999 रुपये आहे। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर दाखवलं की आपलं ध्येय आहे की 10 लाख लोकांना कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर बनण्याचं, आणि 999 ही फीस नाममात्र फीस ठेवलेली, कारण की फुकट मिळालेल्या वस्तूची कोणतीही महत्व किंवा फायदा आपल्याला होत नाही। फुकट बऱ्याचशा गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत मार्केटमध्ये, पण आपण त्या गांभीर्याने बघतो का, गांभीर्याने घेतो का? त्यामुळे फुकट मिळालेल्या वस्तूची कोणती किंमत माणसाला असते। आणि तुम्ही फेसबुकला माझा व्हिडिओ बघितलाय, फेसबुकच्या व्हिडिओ बघून तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये जॉईन झालात, आणि ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एक लिंक मिळाली, आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही ह्या वेबिनार पर्यंत आलात। ओके, तर तो जो काही खर्च आपल्याला येतो तो खर्च फक्त निघावा त्यासाठी ही फीस आपण इथे ठेवलेली आहे। ओके, तर किती जण उत्सुक आहेत की त्यांना खरंच कम्प्युटर इंजिनियर बनायचे, ओके, त्यांनी मी टाईप करायचं इथे चॅट बॉक्स मध्ये। हे पेमेंट ऑप्शन दिलेले सगळ्यांना, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता तुमच्याकडे। मित्रांनो, एक निर्णय माणसाचं आयुष्य बदलू शकतो, चेंज करू शकतो, आणि इतक्या वाजवी दरामध्ये, कमी पैशामध्ये तुम्हाला इतकं साऱ्या गोष्टीचं नॉलेज मिळणार आहे। याच्यामध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे स्पेशली, ज्याच्यामध्ये ज्यांनी पैसे पेड केलेत, मानधन पेड केलं, त्यांना त्या ग्रुपमध्ये जॉईन केलं जातं। प्रत्येक वीकली आठवड्यात एक आपली लाईव्ह मीटिंग असते, आणि या मीटिंगमध्ये आपल्याला जे काय येणारे प्रॉब्लेम्स असतात ते आपण ते स्वतःच्या स्वतः सामोरे कसे जायचे हे तुम्हाला शिकवत असतो। याच्यामध्ये काही आपली एक्सपर्ट टीम सुद्धा असते जी की सगळ्यांना गाईड करत असते की तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, काय करायचं, तुम्हाला येणारे प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही त्या ग्रुपमध्ये शेअर करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला एक
स्कूल दिलेले असते, तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ हे तुम्हाला लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही जाऊन ते रेकॉर्डेड व्हिडिओ प्रत्येक बघू शकता. त्याचाही तुम्हाला इथे डेमो दाखवतो. अशा प्रकारे रेकॉर्डेड व्हिडिओचे एक स्कूल आहे ज्याचं युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला दिले जाईल. आणि याला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कम्प्युटरचे कोर्स, जे 5 कोर्स मिळणार आहेत, कम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, सीसीटीव्ही, नेटवर्किंग, हे कम्प्युटरचा कोर्स ओपन केल्यानंतर तुम्हाला जे डॉस बद्दल मी आता इन्फॉर्मेशन सांगितली, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम, त्याच्याबद्दल पूर्ण असे व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला दिलेले आहेत. 1 तासाचं लेक्चर आहे आणि या 1 तासाच्या लेक्चर मध्ये पूर्ण डॉस ट्युटोरियल आहे. असे बरेचसे व्हिडिओ, एकेका दिवसात जवळपास 4-4, 5-5 व्हिडिओ आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळेल. आणि त्या गोष्टी तुम्ही लाईव्ह मीटिंग मध्ये विचारू शकतात, ग्रुपवर शेअर करू शकतात. जे काही ऑप्शन तुम्हाला अडचणी येतील त्या तुम्हाला आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे व्हिडिओ आहेत, ग्रुप बनणार आहे, लाईव्ह मीटिंग होणार आहे, पण याचं प्रॅक्टिकल वर्क कसं करायचं? किती जणांना प्रश्न पडलाय त्यांनी मी टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये. ओके, सायर सागर आहे. आता प्रणय, आता प्रॅक्टिकल वर्क कसं करायचं हे तुम्हाला मी सांगतो. प्रॅक्टिकल वर्क साठी तुम्ही हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला बेसिक गोष्टी आहेत, कम्प्युटर्स मध्ये काय काय ऍक्सेसरीज असतात, लॅपटॉप कसे ओपन करायचे, प्रिंटर कोणकोणते असतात, नेटवर्किंग प्रोडक्ट काय असतात, सीसीटीव्ही काय असतात, याची बेसिक इन्फॉर्मेशन सगळ्या डीपली दिली आहेत, पण बेसिक इन्फॉर्मेशन जरी तुम्हाला मिळाली तो एक कोर्स झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये असेल, तालुक्यात असेल, गावात असेल, जो कोणता कम्प्युटर रिपेअरिंग करणारा असेल त्याच्याकडे तुम्ही प्रॅक्टिकल करण्यासाठी 3 महिने असेल, 6 महिने असेल, वर्षभर असेल, फ्री ट्रेनिंग घेऊ शकता. ओके, व तुमच्यामध्ये तितकी जिद्द पाहिजे, तितके तुम्हाला मेहनत करण्याची तयारी पाहिजे, तरच हे शक्य होऊ शकतो. ओके, किती जणांना आवडले त्यांनी ग्रेट टाईप करू शकता इथे चॅट बॉक्स मध्ये. आणि मित्रांनो, शिकण्यासारखं खूप आहे. माणसाचं 70 वर्ष वय आहे आणि त्या 70 वर्षामध्ये, 60-70 वर्ष आहेत, तर त्या 60-70 वर्षामध्ये आपल्याला काय करायचंय, कोणत्या चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत, त्याच्यातून पैसे कसे कमवायचे, या सर्व गोष्टी एका दिवसात शिकणं होत नाही. तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस केली, रेग्युलरली व्हिडिओ बघितले, त्या फील्ड मधल्या लोकांशी तुम्ही संवाद साधला, तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या विषयाकडे वळतात आणि तुम्हाला तिथून अर्निंग होण्यासाठी सुरुवात करतो. आजकाल बघितले की आपण कोरोनामुळे बघितले सगळेजण कोरोनामध्ये परेशान आहेत, बऱ्याच जणांचे जॉब गेलेले आहेत, बऱ्याच जणांचे उद्योग धंदे बंद झालेले, त्यानंतर बऱ्याच जणांचे कुशल कारागीर निघून गेलेले, तर बरेच जण सेकंड इन्कम कसं व्हाईल, आपल्याला पैसे कुठून मिळतील हे शोधत आहेत. त्यासाठी बिल गेट्स म्हटले होते की डिग्री आणि तुमचं कला हे असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपण त्या कलेच्या माध्यमातून पैसे कमवू शकतो. किती जणांना आवडलं ते हे बघा. काय म्हणले होते ते, डिग्री और स्किल्स. आज के समय में पैसा कमाने के लिए आपको डिग्री की जरूरत नहीं है, आपको एक ऐसी स्किल सीखना चाहिए जो आपको लाखों रुपए कमा कर दे सके. तो सबसे पहले अपने स्किल पर इन्वेस्ट करना शुरू करो. ओके, तर अशी स्किल्स, तुम्ही कोणती स्किल्स शिका, मोबाईल रिपेअरिंग असेल, लॅपटॉप रिपेअरिंग असेल, प्रिंटर रिपेअरिंग असेल, सीसीटीव्ही असेल, नेटवर्किंग असेल, टोनर रिफिलिंग असेल, खूप काही ऑप्शन्स आहेत, खूप काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत,
त्याच्यातून तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल ती फील्ड पकडा, तिचं पुरेपूर नॉलेज घ्या आणि तुमच्या आयुष्याला, नवीन आयुष्याला सुरुवात करा. ओके, तर किती जणांना हा वेबिनार आवडला, त्याच्यातले टॉपिक आवडले, किती गोष्टी तुम्हाला शिकायला भेटल्या, ज्यांना कोणाला आवडल्या असतील त्यांनी ग्रेट टाईप करू शकतात चॅट बॉक्स. आणि लगेचच वेबिनार संपल्या संपल्या ज्यांनी पेमेंट केलं त्यांना लगेचच त्याचा कोर्सचं लिंक दिलं जाईल. लिंक दिलं की लगेच त्यांचा कोर्स दिसायला सुरुवात होईल, उद्यापासून लगेच ते कोर्स बघायला सुरुवात करू शकतात. काही प्रॉब्लेम आले माझ्याशी डायरेक्टली चॅटिंग करू शकतात. हा माझा नंबर आहे, सगळ्यांना मी माझा नंबर देऊन ठेवतो, तो नंबर सगळ्यांनी सेव्ह करून ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला आज नाही उद्या, उद्या नाही परवा कधी काम येईल तर तुम्ही हा नंबर माझा सेव्ह करून ठेवू शकता. ओके, याच्या व्यतिरिक्त काही ऑफर्स मी तुमच्यासाठी आणल्या, ज्यांना कोणाला लॅपटॉप घ्यायचा असेल, कम्प्युटर घ्यायचा असेल, प्रिंटर घ्यायचा असेल, सीसीटीव्ही असेल, नेटवर्किंग असेल, जे काय असेल तर ते तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. ओके, पेमेंट ऑप्शनचं सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर हा काम येऊ शकतो. ओके, हे कम्प्युटरचे ऑफर्स आहेत. i3 कम्प्युटर 13,500 मध्ये, i5 16,500 आणि i7 20,500. तसेच लॅपटॉपचे ऑफर आहेत, लॅपटॉपवर नेट प्रोटेक्टर अँटीव्हायरस आहे 499 रुपयाला 1 इयर साठी, क्विक हिल आहे, कॅमेरा आहे सीसीटीव्ही कॅमेरा 4 चॅनल 8 चॅनल 16 चॅनल अशा प्रकारे आहे. आणि आपण हा वेबिनार व्यवस्थित शांततेत वापरला, बघितला, हा कोर्स सर्टिफिकेट सगळ्यांना मिळणार आहे. आणि तुम्ही आता जे बघितले ते बिल गेट्स म्हणाले डिग्री, आणि हे डिग्रीला काही जास्त व्हॅल्यू नाही आहे, तुमच्यामध्ये एक असं स्किल्स असलं पाहिजे की त्या स्किलच्या बळावर तुम्ही पैसे कमवू शकले पाहिजे. सर्टिफिकेट तुमचं कोणी बघणार नाही, जर का तुम्हाला कम्प्युटर रिपेअरिंग जर येत असेल तर तुमच्या सर्टिफिकेट कोण कोणी बघणार नाही, पण सर्टिफिकेट सगळ्यांना मिळणार आहे. ओके, सर्टिफिकेट मिळणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कोर्सचं व्हिडिओ मटेरियल मिळणार आहे, सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार डिग्री और स्किल्स. आज के समय में पैसा कमाने के लिए आपको डिग्री की जरूरत नहीं है, आपको एक ऐसी स्किल सीखना चाहिए जो आपको लाखों रुपए कमाकर दे सके. तो सबसे पहले अपने स्किल्स पर इन्वेस्ट करना शुरू करो, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्याकडे ठेवा, तुम्हाला याचा नक्की उपयोग पडू शकतो. ओके, याच्या व्यतिरिक्त कोणाचे काही क्वेश्चन्स किंवा क्युरीज असतील तर ते मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात, व्हॉट्सअपवर म्हणा किंवा डायरेक्टली मोबाईलवर कॉन्टॅक्ट करू शकतात. हे बघा, याचाही स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. माझे ध्येय आहे 10 लाख लोकांना कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर बनवण्याचं. फक्त 30 दिवसात कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर बना. ऑनलाईन ट्रेनिंग अवेलेबल आहे, कोर्स सर्टिफिकेट आहे, व्हिडिओ कोर्स मटेरियल नोट्स आहेत आणि 100% जॉब गॅरंटी सुद्धा आहे. ओके, आपण बघतो मिलिटरी भरती असेल, पोलीस भरती असेल, बरेचसे लोक त्याच्यात प्रयत्न करतात. खूप लोक MPSC UPSC मध्ये फॉर्म भरतात, पण किती जणांचं त्याच्यामध्ये सिलेक्शन होतं, किती जण सक्सेस होतात. तसंच ही गोष्ट आहे, हे कोर्स आहेत, ज्यांनी याच्यामध्ये खूप परिश्रम घेतले, मेहनत घेतली, नॉलेज अक्वायर करण्याचा किंवा ग्रॅप करण्याचा प्रयत्न केला, तोच या फील्डमध्ये सक्सेस होणार. ओके, तर आपल्यापैकी किती जण उत्सुक आहेत कम्प्युटर हार्डवेअर इंजिनियर बनण्यासाठी, ज्यांना की नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे, त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करा. हा, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल की त्यांच्याकडे आता लगेच पेमेंट नसेल तर ते उद्या दुपारपर्यंत ही ऑफर व्हॅलिड आहे 999 मध्ये 5 कोर्सची. कदाचित त्याच्यानंतर 4,999 रुपये सुद्धा आपल्याला द्यावे लागू शकतात.
कारण की दिवाळी पर्यंत ऑफर होती, आपण ती काही जणांच्या म्हणणे असतो ती एक्सटेंड केलेली आहे, पण मॅनेजमेंट कधीही ही ऑफर चेंज करू शकतो, कधी याची फीस 4999 सुद्धा होऊ शकते. ओके, तर किती जणांना आवडलाय वेबिनार, त्याच्यातल्या गोष्टी सगळ्यांना आवडल्या. ज्यांना कोणाला आवडल्या असतील ते ग्रेट टाईप करू शकता, आणि ज्यांना कोणाला हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी लगेचच 999 रुपये फीस भरून मला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचं आहे व्हॉट्सअपला, आणि ते पेमेंट डन म्हणायचे चॅट बॉक्स मध्ये पेमेंट डन म्हणायचे, आणि लगेचच कोर्सला सुरुवात करायची. औरंगाबाद मध्ये ज्यांना कोणाला ऑफलाईन कोर्स करायचा असेल की सर मला तिथं येऊन कोर्स करायचा आहे, त्यांच्यासाठी पण आम्ही व्यवस्था केलेली आहे, पण त्या कोर्सची फी 4999 आहे, आणि तोही 1 महिन्याचाच कोर्स असेल. रोज 2 तास ऑफलाईन लेक्चर होईल त्यांचं. ओके, आणि राहण्याची व खाण्याची व्यवस्था त्यांनी त्यांची करायची स्वतःची. 5000 मध्ये 1 महिन्याचा कोर्स आहे, तो रोज 2 तास त्याचं लेक्चर होईल. ओके, तर ज्यांना कोणाला ऑनलाईन करायचं आहे त्यांच्यासाठी 999 रुपये फीस आहे, ज्यांना ऑफलाईन करायचं आहे जे औरंगाबादला येऊन करू शकतात त्यांच्यासाठी 4999 फीस आहे. किती जणांना आवडलाय वेबिनार आपला, त्यांनी ग्रेट टाईप करायचं चॅट बॉक्स मध्ये. मित्रांनो, कोणतीही गोष्ट फुकट घेतली की त्याची किंमत आपल्याला राहत नाही. बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे आजूबाजूला बघतोय आपण फ्रीमध्ये उपलब्ध आहेत, पण त्या गोष्टीचा आपल्यासाठी कधीच उपयोग होत नाही. ओके, तर त्यासाठी ह्या गोष्टी आपण विकत घेतलेल्या कधीही चांगल्या. ओके, किती जण ऍग्री आहे की फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत नसते? मी टाईप करा चॅट बॉक्स मध्ये. ग्रेट, तर अशा प्रकारे सगळ्यांनी वेबिनार शांततेत व्यवस्थितरित्या बघितला ऐकला, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि शेवटचे फक्त 15 मिनिटं आहे, ज्यांना कोणाला काही क्युरी असतील ते चॅट बॉक्स मध्ये चॅट करू शकतात, किंवा ज्यांना कोणाला पेमेंट करायचं त्यांनी पेमेंट डन चॅट बॉक्स मध्ये टाका, आणि मला मोबाईलवर स्क्रीनशॉट पाठवा, लगेचच त्याला कोर्सला ऍडमिशन देऊन सुरुवात करता येईल, नवीन आयुष्याला तो सुरुवात करू शकतो. ओके, चॅट बॉक्स मध्ये चॅट करायचं कोणाला काही क्युरी असेल तर. बऱ्याच जणांचा काही पेमेंटचा इश्यू असतो की आज लगेच पेमेंट नसतं, किंवा वडीलधाऱ्या मंडळींना त्यांना विचारून करायच्या असतात या गोष्टी, तर त्यांनी विचारून घ्या. काही क्युरी असेल, काही क्वेश्चन असतील तर मला विचारा, आणि काही हरकत नाही की आपण हे फक्त पेमेंटसाठी करत नाही, कोणाचा खरंच काही फायनान्शियल इश्यू असेल तर ते माझ्याशी डिस्कस करू शकतात. ओके, आणि लवकरच ते स्वतःच्या पायावर उभे राहून तुम्ही पैसे कमवू शकता. मित्रांनो, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, आणि त्या वेळेमध्येच आपण त्या गोष्टी कराव्यात, कारण की बाकीच्यांना पण वेळेचं गांभीर्य आहे. ओके, सागर डुंबळे, ओके ठीक आहे, तुम्ही पेमेंट उद्या करा, पण तुमचं नाव नंबर चॅट बॉक्स मध्ये मला व्हॉट्सअपवर टाकून द्या पर्सनली, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन करून घेण्यात येईल. उद्या फीस पण चेंज झाली तर तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं असेल, त्यामुळे तुम्हाला घाबरायचं काही कारण नसेल. ही 999 ऑफर तुम्हाला उद्या मिळू शकते, फक्त तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, सिटी, पेमेंट किती करणार आहे ते टाकायचं, आणि कोर्स कोणता आहे, हार्डवेअरवर 4 कोर्स फी असं टाकायचं त्याच्यावर, आणि मला व्हॉट्सअप करून टाकायचं पर्सनल नंबरवर माझ्या.
सगळ्यांना नंबर दिलाय मी, हा माझा व्हॉट्सअप आणि गुगल पे फोन पे नंबर आहे. ओके, किती जणांना आवडला चॅट बॉक्स मध्ये ग्रेट टाइप करा. आणि ज्यांना कुणाला खरंच या क्षेत्रामध्ये काम करायचे, या क्षेत्रामध्ये पैसे कमवायचे किंवा या क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवायचे, तर तुम्ही डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. सगळ्यांनी वेबिनार शांततेत ऐकला, सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस. आणि सगळ्या जणांनी अशाच प्रकारे पुढील वेबिनार अटेंड करावे ही आशा व्यक्त करतो. सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री, स्वीट ड्रीम. थँक्यू.